मालवणी खाजा आहे मालवणी मांडे ओके मटन पाय कसा आहे मटन सावजी मटन सावजी चिकन रोस्टेड गोवी नमस्कार मित्रांनो मी संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो मी आज आलो आहे दादरमध्ये जो जत्रा महाराष्ट्राची हा इकडे जो महोत्सव भरलेला आहे तर तो आज पाहण्यासाठी इकडे आलेलो आहे। तर आपण आता विशेष म्हणजे ह्या महोत्सवाला जे आपण आलेलो आहे तर त्या ठिकाणी जे स्टॉल जे लागले आहेत प्रत्येक जिल्ह्यातले स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि ते आपण पाहण्यासाठी तसंच शिवकालीन जे शस्त्र आहेत त्याचे पण प्रदर्शन आहे। तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तसंच मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन द्या त्याला आपण नक्कीच दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास आपल्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचतील। चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण आता दादरमध्ये आलेलो आहोत आणि दादरमध्ये जे जत्रा महाराष्ट्राची हा मराठमोळा दर्शनाचा तो उत्सव भरलेला आहे जत्रा भरलेली आहे तर आपण आज ती पाहणार आहोत। हा त्याचा प्रवेशद्वार आहे। तसंच मित्रांनो आपण आता आतमध्ये जाणार त्या प्रवेशद्वारामधून आणि आता ही जी महाराष्ट्र जत्रा जी भरलेली आहे ती पाहणार आहोत। जत्रा महाराष्ट्राची या पठाणाला जी भरलेली आहे सुरुवातीला हा लागलेला आहे मसाले पान वगैरे या ठिकाणी शिवमुद्रा वगैरे जे आहे शिवमुद्रा वगैरे या ठिकाणी शिवमुद्राचे पाहू शकता शिवमुद्राचे। दादा या मोठ्यांची किंमत किती आहे मोठ्यांची काय प्राईस आहे 500 रुपये या कोकण मेवा राजापूरहून आलेले स्टॉल लावलेले आहे म्हणजे हे काजू आहेत त्याच्यात ना हे काजू आहेत ओके ओके काय रेटमध्ये त्याचा रेड चिली आहे 190 रुपये आहेत रेड चिलीमध्ये ओके सॉल्टेड आहे ते 190 रुपये हे आपले साधे रोजचे सालवाले काजू आहेत 165 रुपये मालवणी खाजा लाडू आहे त्या ठिकाणी पोळी पैठणी साड्यांमधून त्याचं फ्रेम बनवलं आहे वगैरे आहे काय हे काय आहे पैठणीच्या ज्या आहेत साड्या त्याच्यातून हे केलं त्यांनी पैठणी साड्या ओके पर्स लेडीजच्या ज्या पर्स वगैरे आहेत त्या झालेल्या आहे काय प्राईस आहे मोजणीची 850 लेडीजचे 850 ओके आणि 1100 बेटा ओके इकडे जरा बघा काय रेंज मध्ये त्या 850 आणि हे मागे आहे ते 2060 हा लहंगा सेट आहे पैठण
तो काय रेंज मध्ये साडा वगैरे काय प्राइस आहे चादर वगैरे थैंक यू वगैरे उस्मानाबाद कंदीपेढे वाले आले आहेत या ठिकाणी नाही कसे दे 150 रुपये पाव काळा चौकी जे टेस्ट कराल दिले काय काय रेंज कसा आहे का वेगवेगळे रेट कसं मटकी मिसळ 100 रुपये ओके तरी स्मोकी बिस्किट ₹150 ओके सोलापुरी सावजी मटन मटन चिकन सावजी बोलते काय काय असतं बदल काय सावजी बोलते काय म्हणतो सावजी एक कम्युनिटी आहे कम्युनिटी ओके 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 मसाला वेगळा असतो का मसाला लाल असतो लाल मसाला असतो लाल मसाला ओके ओके लाल मसाला एक खरडू चिकन म्हणतात खरडू चिकन ओके तिखट वाटते बघायला तिखट नाहीये खाऊ शकता मीडियम स्पाइसी मीडियम स्पाइसी ह्याच्यात काय हे मटन खराब होते हे सावजी स्पेशल आहे सावजी स्पेशल आहे हे तुम्हाला कुठे मुंबईत महाराष्ट्रात कुठेच मिळणार नाही कुठेही मिळणार नाही आणि ह्याच्यात काय हे मटन किमा बॉल्स आहे असे बॉल्स आम्ही भरतो हे मटन खरडू मटन खरडू आम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळालं हे कडक ज्वारी भाकरी असं आहे सर हे फक्त तुम्हाला कर्नाटक किंवा सोलापूरमध्येच मिळणार तिकडेच मिळणार काय हा ओके यांचं कार्ड आहे या ठिकाणी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मी याच्यावर टाकतो इतर वेळेला तुमचं कुठे माटुंगे होम किचन आहे ओके ओके तर मित्रांनो यांचं होम किचन पण आहे माटुंग्यामध्ये हे पाया सूप आहे का हा पाया काढून हा ओके ओके या ठिकाणी अग्री कट्टा आहे शहापूर ठाण्यावरून स्टॉल लागलेला आहे चिंबोरी कसं काय नेटवर्क कसं काय तुमच्याकडे 200 रुपये 250 रुपये 300 रुपये आणि खेकड्याचे खेकड्याचे 200 रुपये खेकड्याचे 200 आहे का कलेजी पेठ आहे कलेजी बनवून
कोरमा है, पापड़, बांगड़ा, बूंदी, कोलंबी, कोल्हापुरी मिसळ। गावरान मावळी चिकन आहे या ठिकाणी, तळेगाव वाले धाबोडे या ठिकाणी, हे मटक्यामध्ये सर्व आहे। या ठिकाणी बिर्याणी, चिकन बिर्याणी आहे। एक पाय पायसू भाई, ओके, कसा पायसू भा? मटन पायसू। कसा आहे मटन पायसू? 100 रुपये। 100 रुपये। आणि चिकनचा वगैरे? चिकन वगैरे? चिकन 200। 200 चिकन। बिर्याणी 150। एक महिम कोळीवाडा जो आहे त्यांचा स्टॉल आहे या ठिकाणी। बोंबील फ्राय चालू आहे। चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, नागपुरी सावजी चिकन, कलेजी, खेकडा, नागपुरी स्पेशल, सावजी मटन, सावजी चिकन, मटन कलेजी, चिकन कलेजी। भाकरी, भाकरी कोणती आहे? ही बाजरीची आहे। बाजरीची भाकरी, ओके। ज्वारी, बाजरी, तांदूळ तिन्ही पण भाकरी आहे। पैसे दिले हा? सावजी मटन आहे, चिकन आहे, सुक्क मटन आहे, खेकडा कसा तो कसं असतं? 250 रुपये थाळी आहे। थाळीमध्ये, थाळीमध्ये काय काय असतं? थाळीमध्ये राईस येणार, भाकरी येणार आणि खेकडा आहे। खेकडा, सावजी मटन पण 250 रुपये थाळी आहे। ते पण 250 रुपये थाळी आहे, आणि सुक्क मटन 300 रुपये। सुक्क मटन 300। सगळं सावजी मसाला प्लस मटन कलेजी। चिकन आहे, मटन आहे, सुक्क मटन, सुक्क मटन कलेजी, ग्रेव्हीमध्ये चिकन कलेजी, चिकन कलेजी, ओके। हे सुक्क मटन आहे, हे सुक्क चिकन आहे, नागपुरी मसाला मध्ये काय आहे? व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी आहे। हे बाउल कसले ते? कडधान्यापासून बनवलेले कडधान्याचे बाउल। कसं ते तुम्ही प्लेट देता? 100 रुपये। 100 रुपये प्लेट आहे। इकडे भेंडी, हे काय पनीर आहे का? नाही, काय आहे? कडधान्यापासून बनवलेले कडधान्यापासून वडे आहेत। ओके, एक असलं आहे शेव, शेव भाजी, शेव भाजी। ही कशा प्लेट देता तुम्ही? कसं? 100 रुपये। या ठिकाणी मसाले, पापड, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आज खाण्यासाठी किती गर्दी बसलेली आहे। आता ही औषधी तुमची कसल्या कसल्या आजारावर आहेत? प्रत्येक आजारावर सर। कोणत्या कोणत्या? एक दिवसाच्या मुलाला चालतो, 100 वर्षाच्या माणसाला चालतो। हे हानिकारक नसतो, हे आयुर्वेदिक जडीबुटी असतो। आयुर्वेदिक जडीबुटी, हे 100 प्रत्येक ऍसिड, प्रत्येक आजारावर, प्रत्येक आजारावर। ओके, बालबुटी म्हणते याला, बालबुटी। ओके, हर्बल उठणं, उठणं, ओके। हे बाकी कसली आहे पावडर? खायसाठी डायबिटीस करतात, लसूणचा आहे, टोमॅटो, हे सगळे वेगवेगळ्या पावडर आहे आपल्याकडे। द्या आवळा पावडर, कांदा पावडर, कशी पॅकेट आहे ती? 40 रुपये। 100 रुपये दिले। तुमचं जळगाव? जळगाव। हे काय आहे? रोस्टेड गहू आहे। रोस्टेड गहू, कसं पॅकेट ते? 50 रुपये। असंच खायचं? रोस्टेड केलेले आहेत, व्हिटॅमिन, पौष्टिक असतात ते खायला, आणि खपली गावापासून केलेले आहेत। असं आहे का? बसत
हे पापड उडदाचे पापड उडदाचा मुगाचा मिरची जिरेचा पापड आणि उडदाचा आणि हा मूग पापड आहे मूग पापड गार्लिक पापड आहे केळी आहे बाजरी ना पण रोस्टेड केलेले आहे आम्ही रोस्टेड केलेले आहे का आणि हे काय आहे हा काय आहे ऑरगॅनिक नेचर ओके मनुका ना त्याच्या पासून आणि पचन होतं फळ सांबत रक्त वाढवत रक्त पातळ होतं त्याच्यापासून साढ़े चार सौ अड़े ग्राम आले बघता तुमचा जगतीच्या हालाकी वरच अजिबात लक्ष नव्हतं आणि अखेर व्हायचं होतं झालं मुघलांची आक्रमण झाली भयभीत झाली मुंबई मुंबई निपुण करण्यासाठी शिवरायांनी चॉकलेटच्या सातवीने शिवरायांच्या मंदिरात गुलकंद वगैरे का जगतीला न्याय व सुख देणारा राजा या महाराष्ट्राला मिळाला सज्जनाचा कैवारी सज्जनाचा कैवारी आणि दुर्जनाचा करदान काळ आठवलं की म्हणावंस वाटतं की अजूनही बोलतट झाली नाही धार शिवाच्या तलवारीची अजूनही आपल्या समोर अस्मिता अडीचशे रुपये छत्रपती आपण मानाने सन्मानाने पाठ जाऊ शकतो ही छत्रपती शिवरायची आपल्यावरती असणारी ही माया होती हे उपकार होते छत्रपतीचे आणि म्हणूनच या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहत असताना अशा कार्यक्रमाचं आयोजन झालंच पाहिजे आणि प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवरायांची जी राजमुद्रा आहे ती राजमुद्रा सुद्धा आपल्याला या प्रथम पहिल्याच स्टॉल वरती उपलब्ध आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सोहळ्याच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून शाहिर परंपरा आपल्यापर्यंत साकारण्याचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व कलावंत आपल्या समोर सादर करत आहोत दादर कार्यक्रमाच्या या पुढील बंडावरती सिंधुदुर्ग काजू एक बोले जन्म घेतला आपण सगळे सुधारित शंभर ग्राम शंभर रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संदेश दिला की तू बदलला पाहिजे इतर वेळा कुठे असतो बदलल्याशिवाय तू जग माटून नाही माटून गेला आणि हा बदलला पाहिजे कसा तो आपल्या या गीताच्या पुढे आपल्या सांगतो ठिकाणी शिवकालीन शस्त्र दर्शन आहे यात्रा महाराष्ट्र याच्यामध्ये प्राचीन तलवारी जे आहे हे पुरातन मोडीलिपी जी आहे ती आहे नाना पाडेसूंच्या हस्ताक्षरातली पत्र आहे मोडीलिपीत त्या ठिकाणी तोफ गोळे आहेत छोटी तोफ धावलेली आहे तिथे Thank you.
या ठिकाणी ठेवलेले आहेत सर्व. तसंच मित्रांनो आपण हा जत्रा महाराष्ट्राची या महोत्सवामध्ये आपण आता फिरून आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्यात हे स्टॉल हे पाहिलेले आहेत. तसंच त्या ठिकाणी जे काही प्रत्येक जिल्ह्यात जे ज्या जे खाद्यपदार्थ आहेत ते पण अजून पाहिलेले आहेत आणि मित्रांनो शिवकालीन जे शस्त्र आहे ते पण आता ते पाहिलेले आहेत. तर मित्रांनो हा जो उत्सव जो आहे हा 18 तारखेची लास्ट तारीख आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि माझे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकन त्याला पण क्लिक करा. चला मित्रांनो आपण तसं नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद मित्रांनो.